पुन्हा एका मनोरुग्णाचे पुनर्वसन करण्यात दिव्य सेवा प्रकल्पाला यश। निराधार बेघर मनोरुग्णांची अनेक जण सेवा करताना दिसतात, त्यांना तेवढ्यापुरता आधारही दिला जातो। मात्र अशा रंजल्या गांजल्या मनोरुग्णांना खऱ्या अर्थाने त्यांचे पुनर्वसन करून त्याला पुन्हा एकदा त्याच्या परिवाराचे प्रेम देण्यास दिव्य सेवा प्रकल्प यशस्वी ठरत आहे। गेल्या 6-7 महिन्यांपूर्वी दिव्य सेवा प्रकल्पात दाखल झालेल्या एका मनोरुग्णाला त्याच्या कुटुंबियाच्या स्वाधीन करण्यात आले आहे। जून महिन्यामध्ये बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक अमित जाधव आणि हेड कॉन्स्टेबल पवार यांनी दिव्य सेवा प्रकल्पाच्या सेवेकऱ्यांना संपर्क करून एकबाल चौकामध्ये एक व्यक्ती विवस्त्र अवस्थेत असल्याची माहिती दिली। त्यावरून तात्काळ घटनास्थळी पोहोचून या मनोरुग्णाला ताब्यात घेऊन त्याला दिव्य सेवा प्रकल्प आणण्यात आले आणि सलग या मनोरुग्णावर 5 ते 6 महिने उपचार आणि समुपदेशन करत त्याच्या प्रकृतीमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणला आणि त्याने आपला परिचय दिला। त्याच्या सांगण्यावरून शहानिशा केली असता रमेश पर्वते नावाची ही व्यक्ती मोताळा तालुक्यातील तपोवन येथे असल्याची खात्री करण्यात आली आणि 10 जानेवारी रोजी सर्व प्रक्रिया पूर्ण करून रमेश पर्वते या 55 वर्षीय मनोयात्रीला त्याच्या भावाच्या स्वाधीन करून खऱ्या अर्थाने या मनोरुग्णांचे पुनर्वसन करण्यात आले। आजपर्यंत 50 मनोरुग्णांना दिव्य सेवा पुनर्वसन प्रकल्पामध्ये त्यांच्या हक्काचा निवारा उपलब्ध करून दिलाय। त्यापैकी तब्बल 10 जणांचे पुनर्वसन करण्यात आले आहे। आज रोजी 40 मनोयात्रींवर दिव्य सेवा प्रकल्पात उपचार व समुपदेशन करून खऱ्या अर्थाने त्यांची सेवा काकडे दाम्पत्य करीत आहे। हॅलो, सर्वप्रथम मी इथं आलो तेव्हा मला काही कळत नव्हतं। मला सरांनी काकडे सरांची बहुत उपकारच आहे, पण मला त्यांनी गाडीमध्ये बसून आणलं, मी इथं आलो। मलाही माहीत नव्हतं की इथं बुलढाणा आलो, कुठं आलो हे मला काहीच कळतच नव्हतं। पण त्यांचे जे उपकार, त्यांचे ज्या गोळ्या औषधी आणि त्यांनी जे मार्गदर्शन केलं ते मी पूर्ण पाठ पाडलं।